वाढवण पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारी वसलेले सुंदर गाव जेथे संध्याकाळचं मावळणारा सूर्य मन मोहून टाकतो. पण सध्या या सुंदरतेला एक ग्रहण लागलंय की काय, महाराष्ट्रातील वाळवण बंदर सध्या खूपच चर्चेचा विषय ठरलाय. काय आहे हे वाळवण बंदर, येथील स्थानिक काय याचा विरोध करतायत, काय आहे त्याचे फायदे आणि तोटे, या सगळ्या प्रश्नावर आज आपण बोलणार आहोत. काय आहे याचा इतिहास. वाळवणच्या समुद्रात डहाणू औष्णिक वीज केंद्रासाठी इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियावरून 1,00,000 टन कोळसा भरून आलेले भले मोठे जहाज उभे राहत होते. यावरून येथील समुद्रात जहाज उभे राहण्यासाठी लागणारी समुद्राची खोली 20 मीटर असल्याचे लक्षात आले. त्यावेळी एका कोळसा आयात करणाऱ्या कंपनीने बंदर उभारणीचा प्रस्ताव 1995 साली त्याकडच्या सरकारकडे मांडला. त्या काळच्या सरकारने हे बंदर उभारणीचे कॉन्ट्रॅक्ट लंडनमधील P&O कंपनीला दिले. या कंपनीने एका सर्वेद्वारे पूर्णपणे अभ्यास करून 29 प्लॅटफॉर्मच्या बंदराच्या उभारणीची माहिती दिली. यामध्ये वाळवण, वरोर, चिंचणी, धाकटी डहाणू इत्यादी गावे विस्थापित केली जाणार होती. बंदराला विरोध करण्यासाठी टिघळेपाडा या गावातील तरुण एकत्र आले. यामागे त्यांचे धार्मिक आणि भावनिक कारण मानले जाते. त्यावेळी P&O कंपनीची अंत्ययात्रा काढून पुतळे जाळण्यात आले होते. हे आंदोलन एवढे तीव्र होते की लंडनमध्ये याचे फडसाद दिसू लागले होते. त्यावेळी वाढवण बंदर संघर्ष समिती स्थापन करण्यात आली होती. 1996 साली या समितीने उच्च न्यायालयात या बंदराविरोधात धाव घेतली आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी 1998 मध्ये या बंदराच्या बांधकामासाठी परवानगी नाकारली. सरकार का उभारू पाहत आहे हा प्रकल्प. वाढवण येथील समुद्राची खोली 20 मीटर आहे आणि ही खोली समुद्रात जहाज उभे राहण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हाच आधार घेऊन भाजप सरकारच्या काळात या प्रकल्पासाठी 65,000 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. JNPT आणि मुंद्रा ही देशातील सर्वात मोठी कंटेनर हाताळणारी बंदरे आहेत. तेथे 15 मीटर आणि 16 मीटरचे ड्राफ्ट आहेत आणि ते केवळ मध्यम आकाराच्या जहाजासाठीच उपयुक्त आहेत. देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळण्यासाठी 18 मीटर ते 20 मीटरचे आधुनिक खोल ड्राफ्टची आवश्यकता आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी वाळवण बंदर परिपूर्ण आहे. JNPT येथून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यांची आयात निर्यातीची गरज भागवली जाते. परंतु या वाढत्या दबावात आणखी एका मोठ्या पोर्टची आवश्यकता भासत आहे. 2022-25 पर्यंत JNPT ची पूर्ण क्षमता संपुष्टात येईल तेव्हा JNPT च्या अंतर्गत भागातील कंटेनर वाहतूक सध्याच्या 4.5 MTV वरून 10.1 MTV पर्यंत वाढणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे भारतात आयात निर्यातीचा चालना मिळेल. JNPT हे जगातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदरामध्ये 28व्या स्थानी आहे. जर वाढवण बंदर आले तर भारत जगातील अव्वल 10 कंटेनर बंदर असलेल्या देशांमध्ये सामील होईल. येथील स्थानिक या प्रकल्पाचा विरोध का करत आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. येथील बहुतेक लोकांची उपजीविका येथील निसर्गावर अवलंबून आहे. पर्यावरणीयदृष्ट्या हा भाग अतिशय संवेदनशील मानला जातो. येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे सरकार पूर्ण कायदे नियम पायदळी तोडून जोर जबरदस्तीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्याचा इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. गेल्या 20 वर्षापासून येथील स्थानिक वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून विरोध करीत आहेत. या बंदराची उभारणी झाल्यास शेती, बागायती, डायमेकर व्यवसाय नामशेष होणार आहेत. मच्छीमारी उद्ध्वस्त होणार आहे. 5,000 एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने समुद्राचं पाणी खाड्यामार्फत गावामध्ये शिरू शकते. शंखोदर. वाढवणच्या समुद्रात शंखोदर म्हणून एक ठिकाण आहे. असे मानले जाते श्रीरामाने त्यांच्या वडिलांचे पिंडदान येथेच केलेले. प्रत्येक अक्षय तृतीयेला येथे यात्रा आयोजित केली जाते. जर हा प्रकल्प झाला तर येथील स्थानिकांच्या भावना दुखवल्या जातील कारण येथील स्थानिकांचे श्रद्धेचे स्थान असलेले शंखोदर नामशेष होईल. सरकार जरी बोलत असले की लोकांना यामुळे रोजगार मिळेल परंतु प्रश्न असा आहे की लोकांचा या आधीचा पारंपरिक व्यवसाय आहे त्याचं काय, त्यांच्या भावनेचं काय, त्यांच्या आयुष्याचं काय. अनेक सरकारी येतील आणि जातील पण तेथे राहणाऱ्या लोकांचं काय. येथे याआधी बरेच प्रकल्प येऊन गेले परंतु किती लोकांना रोजगार मिळाला हा प्रश्नच आहे. नुकतीच आकडेवारी जाहीर करून होतं का